कॅमेरा ऍक्शन विथ कलाकार श्रुती. मी एका लय भारी लय रोमॅन्टिक हिरोच्या बाजूला बसलेली आहे, जो राजगिऱ्याचा लाडू खातोय सध्या. पण त्याची वॅनिटी व्हॅन आहे आणि ह्याच्यामध्ये छान असं सगळं मेकअपचं सामान म्हणा किंवा छोटा मायक्रोवेव्ह, छोटं फ्रीज, टीव्ही, एसी असलेलं असं छान चकचकीत अशा वॅनिटी व्हॅनमध्ये मी बसली आहे. आणि माझ्यासोबत आहे द सुपर रोमॅन्टिक स्वप्नील जोशी. हॅलो हॅलो, थँक्यू फॉर द विसल्स, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. हाय श्रुती. सो स्वप्नील, आपण जाऊयात तुझ्या जन्माच्या वेळेस, म्हणजे 18th of October. हा, मुंबईत तुझा जन्म झाला, तर तू तेव्हा कुठे राहायचा, ते घर कसं होतं? मी गिरगावात राहायचो, झावबाजी वाडी, लक्ष्मीबाईची चाळ, 2 नंबरची खोली. गिरगावच्या मनाने माझं घर खूप मोठं होतं, 200 square feet घर होतं माझं, कारण गिरगावात जनरली 90 square feet, 100 square feetची घरं असतात आणि त्याच्यात लोक आयुष्यभर संसार करतात, आणि तिथेच लहानाचा मोठा झालो. मला सांग की तुझ्या फॅमिलीत कोण कोण होतं? मी, आई आणि बाबा. आई वडील दोघेही बँकेत होते, बाबा बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये होते, आई स्टेट बँकेत होती, दोघेही क्लार्क होते. आणि मी, काही भाऊ बहीण नाही मला, त्यामुळे आम्ही तिघे. आमच्या बाजूच्या खोलीत वडिलांची आई राहायची आणि काका काकू आणि त्यांची मुलगी, जॉईंट फॅमिली सारखं. हा, म्हणजे बाजूबाजूच्या खोल्या. आणि समोरच्या बिल्डिंग मध्ये पहिल्या मजल्यावर आईची आई राहायची, कारण आई बाबांचं लव्ह मॅरेज आहे चाळीतलं. हा तळमजला आणि तो पहिला मजला असं. आता कळतंय मला तुझा रोमॅन्स कुठून आला. ऍब्सोल्युटली बाबांकडून आला, 100%. बरं, मला सांग की तुझं पेट नेम काय होतं? सपा. सपा हे कोणी ठेवलं? आई. आई मला लाडाने सपा अजूनही म्हणतात. त्यांनी तुला कोणत्या क्लासेसला वगैरे टाकलं का, ट्युशन्सला टाकलं का? हो, टाकलं ना. मी ह्याच्यात खूप चांगला होतो, एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये चांगला होतो, क्रिएटिव्ह फ्रंटवर, म्हणजे नाटकं, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन, वक्तृत्व स्पर्धा वगैरे, त्याच्यात खूप भारी होतो. स्पोर्ट्समध्ये कधी दुर्दैवाने कधी मी काही इन्क्लाइन झालो नाही, आणि दॅट इज वन रिग्रेट इन लाईफ दॅट आय हॅव, की एकतरी स्पोर्ट यायला पाहिजे आपल्याला. जसं मला स्विमिंग खूप आवडतं, पण मला स्विमिंग येत नाही, कारण लहानपणी जेव्हा स्विमिंग शिकायची इच्छा होती तर बॉम्बे जिमखाना, वेलिंग्टन जिमखाना, अमुक तमुक, तर तिथे तेव्हा 2 आणि 3 लाख रुपये मेंबरशिप्स होत्या. त्यामुळे मी नेहमी असं गमतीत म्हणतो की जेव्हा इच्छा होती तेव्हा पैसे नव्हते स्विमिंग शिकायचे, आणि आता पैसे आहेत तर आता वेळ नाही. सो ते एक राहून गेलं आयुष्यात. टेलिव्हिजन खूप लवकर मिळालं. मी वयाच्या 9व्या वर्षी रामायणात काम केलं, विच वॉज लाईक वन ऑफ द मोस्ट आयकॉनिक शोज दॅट वी एव्हर हॅड ऑन टीव्ही. ते कसं घडलं? चुकून. मी गिरगावात नाटकात काम करायचो गणेशोत्सवात वगैरे, आणि गणेशोत्सवात मी 9 वर्षाचा होतो, आणि मला वाटतं मी डाकू खटखट सिंग धडधड सिंग नावाचे एकांगिका करत होतो. तेव्हा विलासराज जे ऍक्टर होते, जे आता दुर्दैवाने नाहीत, ज्यांनी रामायणात लवणासूर नावाच्या एका राक्षसाची भूमिका केली होती जी खूप गाजली होती, ते कोणाकडे तरी गणपतीला आले होते त्या 4 चाळींमध्ये, आणि माझं नाटक चालू होतं. त्यामुळे तिथे खूप केव्हा झालं होतं की अरे विलासराज आलेत, विलासराज आलेत वगैरे. पण त्यांनी ते नाटक बघितलं आणि त्यांनी फाइंड आउट केलं की तो मुलगा कोण आहे, तो 8-9 वर्ष, तो चुणचुणीत आहे. कारण तेव्हा रामानंद सागर ऑडिशन्स घेत होते लवकुशसाठी, त्यांनी ऑलमोस्ट 5,000 मुलांच्या ऑडिशन्स घेतले होते अक्रॉस इंडिया. आणि मग विलास काका माझ्या वडिलांना भेटले आणि ते म्हणले की ह्याचा मला फोटो मिळेल का, तर त्या वडिलांनी दिला. तर नंतर आई 2 दिवस कौतुक करत होती की सगळे त्यांचे फोटो काढत होते पण त्यांनी आमच्या मुलाचा फोटो मागितला वगैरे. पण आमच्या नकळत त्यांनी तो फोटो रामानंद सागरांच्या ऑफिसला दिला आणि नंबर घेतला होता आमचा. तर आमच्याकडे फोनही नव्हता तेव्हा, तर चाळीत तळमजल्यावर एकांकडे फोन असायचा आणि सगळ्यांचे निरोप आणि 1 रुपया देऊन तो फोन घ्यायचा वगैरे, ते सगळं होतं. आणि फोन आला बाबांना एक दिवशी, रामानंद सागरांच्या ऑफिसमधनं बोलतोय, रामायण सिरियल आहे त्याच्यात तुमच्या मुलाला कास्ट करायचं आहे, तर ऑडिशनसाठी भेटायला या अंधेरीला. तर बाबा म्हणले हा ठीक आहे, येतो. आणि त्यांनी फोन ठेवला, ते विसरले. म्हणजे त्यांचं असं होतं की हे ऑब्व्हियसली ही प्रँक आहे, कारण रामानंद सागर, रामायण मालिका आपण रोज टीव्हीवर बघतो, आपल्या मुलाचा नंबर कुठून मिळाला, फोटो शक्यच नाही. 3-1 फोन आले त्यांच्या 7 दिवसात. शेवटी एक दिवशी मोती सागरांचा फोन आला, जो त्यांचा मुलगा होता, मोती अंकल. मग बाबांना कळलं की हे सगळं जेन्युइन आहे सगळं. मग बाबा मला नटराज स्टुडिओ अंधेरीला भेटायला घेऊन गेले त्यांना, आणि मग माझ्या 3-4 लुक टेस्ट झाले अँड आय वॉज सिलेक्टेड. पण डॉक्टर रामानंद सागर वॉज वन अवलिया. रोज रात्री पॅकअप नंतर ते मी, राधा, जे काही आमचे उदय जंजे त्यांचे सीन आहेत, त्यांना रूमवर बोलवायचे आणि उदय जे सीन्स करणार होत ना त्याच्याशी निगडीत गोष्टी सांगायचे. काय झालं होतं माहिती आहे का, एकदा कृष्ण असं असं होता आणि मग राधा असं असं म्हणाली आणि मग अमुक अमुक झालं, आणि मग राधेने त्याला विचारलं की असं असं का, असं करून ते अख्खा गोष्ट फॉर्मॅटमध्ये आम्हाला नरेट करायचं. मग ते वाचायला खूप सोपं जायचं. ते संस्कारच माझे इतके त्या भाषेचे झाले. मग लोक मला म्हणतात की तुझं हिंदी मराठी वाटत नाही, तर कारण असं की ते जिभेवर संस्कार त्या संस्कृत हिंदीचेच झालेत. तुझी पहिली फिल्म त्या दरम्यान कोणती होती आणि ते कसं झालं? आम्ही मुस्तफा विथ नाना सर, आणि नाना सरांनी माझं नाव सुचवलं होतं. त्यावेळेसची एखादी आठवण शेअर करू शकतो? हो, मला आठवते, मला बाईक राईड करायची होती आणि तो एक सिक्वेन्स आहे, मी असं लांबनं बाईक चालवत होतो आणि नाना सर मागे बसल्यात
आणि मी 16 वर्षाचा होतो, मला बाईक चालवता येत नव्हती. पार्थोदांचं म्हणणं होतं की नाना बैठेगा पीछे तो आपण डुप्लिकेटचे करायंगे. पण माझं काम माझं वागणं बघून नाना सरांनी सांगितलं होतं की नाही हात चालवणार आणि मी बसणार मागे. तर जाताना मला नाना सर सांगून गेले होते आदल्या रात्री की उद्या सकाळी शॉर्ट आहे आणि तू चालवायची बाईक, मी बसणार मागे. तर मी अख्खी रात्र बाईक शिकलो होतो आणि होल नाईट आय वॉज रायडिंग अ बुलेट. कारण बुलेटला हे उलटे होते तेव्हा, म्हणजे जनरली सगळ्या बाईक्सना गिअर आणि ब्रेकची जी अलाइनमेंट आहे ती बुलेटला उलटी असायची पूर्वी. सो मी ते शिकलो आणि तो वन टेक शॉट ओके झाला. सो आय थिंक ही वॉज व्हेरी हॅपी, आय वॉज व्हेरी हॅपी. छोटीशी मोमेंट आहे पण माझ्यासाठी खूप महत्त्वाची मोमेंट होती, बिकॉज इतक्या मोठ्या ऍक्टरनी एका नवीन ऍक्टरवर असा ट्रस्ट दाखवणं वॉज अ बिग थिंग. एसआरकेशी कधी भेटलास का? हो खूप वेळा. आय थिंक शाह सरांच्या पहिल्या टेलिव्हिजन शो मध्ये मी अली आणि सुमित होतो, घर की बात नावाचा शो होता. आणि त्याचं आम्हाला खूप आनंद आहे कारण माझं आणि अलीचं कास्टिंग शाह सरांनी केलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की ही दोन मुलं पाहिजेत, बाकी तुम्ही हवं त्याला घ्या, ही दोन मुलं हे रोल करतील, बाकी तुम्ही यू डू वॉट एव्हर. सो आणि आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो पहिल्यांदा. सो तेव्हा भेटलो होतो अँड ऑफकोर्स त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा ते भेटतात, सो किती पण गर्दी असली तरी ही रेकॉग्नायझेस यू आणि दोन लाईन ते विचारतात क्या चल रहा तेरा मराठी पिक्चर, वो अभी देखी मैंने वो, या किंवा नाही देखी लेकिन अभी वो आ रही ना मैंने सुना वगैरे. सो आय थिंक इट्स व्हेरी हार्ट वॉर्मिंग. अँड अगेन ही इज अ व्हेरी बिग मॅन, बट टू रिमेंबर समबडी लाईक मी आय थिंक इज अ बिग थिंग. तू एका लग्नाची दुसरी गोष्ट केलंस आणि दॅट्स माय फेवरेट सिरियल. पण मग तुझ्या लग्नाची काय स्टोरी आहे? माझ्या लग्नाची खूप क्यूट स्टोरी आहे, खूप साधी सोपी स्टोरी आहे, अजिबात फिल्मी नाही आहे. मॅट्रिमोनियल साईटवर भेटलो मी आणि माझी बायको, बाकायदा पत्रिका एक्सचेंज केल्या, फोटो एक्सचेंज केले मॅट्रिमोनियल साईटवर. मग आम्ही आवडलो एकमेकांना, मग आम्ही घरच्यांना भेटवलं, मग लग्न ठरलं. आणि तू लव्ह मॅरेज नाही केलंस, म्हणजे आय वंडर हे कसं काय पॉसिबल झालं? आणि ती औरंगाबादची, ती डेंटिस्ट आहे बरोबर. आय थिंक लव्ह इज अ स्टेट ऑफ माइंड. सो जर मी लव्ह मॅरेज केलं असतं तर मला 20-25 लग्न करायला लागली असते, बिकॉज आय एम प्रॅक्टिकली इन लव्ह एव्हरी सिंगल डे. आय एम इन लव्ह विथ माय सेल्फ, आय एम इन लव्ह विथ यू. यू कांट रिअली गेट मॅरिड टू एव्हरीथिंग यू लव्ह. आय एम शुअर की तिला तर माहिती असणार तू इतका एस्टॅब्लिश ऍक्टर आहे वगैरे, आणि तिच्यासोबत जी पहिली भेट होते कशी होती ती भेट? व्हेरी स्ट्रेंज, व्हेरी व्हेरी फनी ऍक्च्युली. ती चेंबूरला राहायची मुंबईत आणि मी कांदिवलीला, आणि माझा सेट होता मीरा रोडला. आणि 2-3 दिवस झालं की पॅकअप, मी म्हटलं की 7 होईल पण 9 झालं वगैरे. मी 5 फोन करतो की नाही होत आहे. सो वन डे शी सेट की आज किती वाजले तरी भेटूया. सो मी तिला मेसेज केला की मी शॉर्ट्स आणि टी शर्टमध्ये आहे. तर ती म्हणली जसा असशील तसा, पण आज भेटूया. मग मी सेटवरनं एक शर्ट बॉरो केला, 8 पॅकअप होणार होता, तो 9:30 झाला. आम्ही 11:45 चेंबूरच्या बरिस्तात भेटलो, फर्स्ट मीटिंग. नेक्स्ट थिंग वी रिअलाइज इट वॉज 2:30 अँड वी वर टॉकिंग. मग मी लीनाला ड्रॉप केलं. आय थिंक दॅट नाईट वी बोथ न्यू दॅट वी वॉन्ट टू गेट मॅरिड टू इच अदर. Which is the most funniest prank played on you or played by you? There are lots of them. एक खूप क्यूट वाली प्रँक अशी आहे की माझा एक वाढदिवस होता आणि मला अख्खा दिवस कोणी विश केला नाही, नॉट अ सिंगल फ्रेंड विश्ड मी. आणि मला असं वाटलं की दॅट्स नॉट पॉसिबल. आणि रात्री 8:30 गेली मी अ ह्यूज पार्टी. सो दॅट वॉज अमेझिंग. दिवस खूप वाईट गेला माझा, वन ऑफ माय वर्स्ट बर्थडेज. कारण तुमच्या माणसांचा फोन नाही, मेसेज नाही, काहीच नाही, आणि ऍब्सोल्युटली कोणी ब्र काढत नाही त्याबद्दल, बाकी सगळं चर्चा चालू आहे. So that's very irritating. तुझ्या बेड साइड टेबल वर काय असतं? क्लॉक, अ बुक, आयपॅड और आयपॉड, म्युझिक साठी काहीतरी, आणि त्या महाबळेश्वरला मिळतात टूटी फ्रुटीच्या जेलीज, जेलीज जेली चॉकलेट्स असतात ते. नेक्स्ट टाइम मला कळलं की स्वप्नीलसाठी काय आणायचं. ओके, मला सांग की तुझ्या फ्रीज मध्ये आम्हाला कोणत्या गोष्टी सापडतीलच सापडतील? पाणी खूप, दही, वेगवेगळ्या प्रकारचं, वेगवेगळ्या फ्लेवर्स, योगर्ट सापडतील फ्रीज मध्ये. सिन्स यू नो मी, मला सांग की जर एक फिल्म चं कॅरेक्टर मी आहे आणि तू पण माझ्यासोबत आहेस, तर आपण कोणत्या फिल्म मध्ये एकमेकांना बघू शकतो? मित्वामध्ये बघू शकतो, बिकॉज आय थिंक लाईक सोनालीज कॅरेक्टर इन द फिल्म, देर लॉट ऑफ स्माइल ऑन युअर फेस अँड अ लॉट ऑफ पेन इन युअर आईज. सो दॅट्स अ व्हेरी लिडल कॉम्बिनेशन, विच इज व्हेरी सिमिलर टू, व्हेरी क्लोज टू सोनालीज कॅरेक्टर इन द फिल्म. डोळे वाजता येतात ह्या माणसाला. पण मला आज जेव्हा तुझ्या आयुष्याचा प्रवास कळाला तेव्हा मला खरंच कळालं की यू ॲज अन ॲक्टर तू किती काही बघितलंयस, तू आयुष्याला कुठे होतास आणि कुठे नेलंयस. आणि थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस अँड कीप रॉकिंग अँड कीप बम्पिंग. 3.5 बजाते रहो.